वाजले साडेपाच. आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि रात्री डाळी भिजत घातली आणि सोयाबीन इथलं मूग खाणार आहे. पहिलं पाणी पिऊन घेतो आणि मग मूग खाणार. तर नमस्कार मित्रांनो, मी अमोल जोरे. आजच्या या ब्लॉगमध्ये सर्व व्ह्यूअर्सचं स्वागत आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7:15. नेहमीप्रमाणे किटली वगैरे घेतलेली आहे आणि छोटं थर्मास पण घेतलेला आहे बाळाच्या दुधासाठी. आणि जाळलो आला आहे गावामध्ये. वातावरण एकदम थंड झालेलं आहे आणि सूर्य बघा कसा दिसतोय कोपऱ्यामध्ये. एकदम थंडी पडल्यामुळे इथं कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे, पण पूर्ण अशी थंडी पडलेली आहे इथे. तर ठीक आहे, आता पहिलं दूध घेऊन येऊया. तर मित्रांनो, आता आपण ओवीला दूध पाजायचं चाललेलं आहे. ग्लास घेतलेला आहे ओवीला दूध पाजण्यासाठी. ठीक आहे, ओवी प्या. नम नम नम. दूध छान आहे. चणं खाताना आपण चा. मित्रांनो, आता दुसरा दिवस आहे आजचा. हे बघा, छोटे छोटे याला रूट्स चालू झालेले आहेत, मुळं चालू झालेली आहेत फुटायला. सर्व चिपकलेले आहेत म्हणजे रूट्स याचे चालू झालेले आहेत. हे बघा, संध्याकाळपर्यंत याच्यात राहतील आणि उद्या सकाळी ट्रेमधून स्ट्रक्चरवरती जाणार. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 10 आणि आपली जी पहिली 1.5 HP मोटर होती ती अक्षयने काहीतरी बोल्ट तुटलेला तो काढताना तिचा वरचा शॉफ्ट निघून गेला. हा वाला जो आहे ना, हा वाला हात तुटला. आणि ही आता 1 HP मोटर आहे. तर ही 1 HP मोटर आता घेऊन चाललेलं आहे. तिचा शॉफ्ट तुटला तर परत कधी दुरुस्त होईपर्यंत. तर ही घरात होती तर ही आता घेऊन मी आपल्या शेडकडे चाललेलो आहे विटांना पाणी मारण्यासाठी. कारण की काल पाणी नव्हतं दिलं, कारण की परवा रात्री थोडासा पाऊस पडलेला त्यामुळे. तळ्यावरती आलेलं आहे आणि आपण तिथे मोटर ठेवलेली पहिली. तिथं वरचा छाप तुटला बोललो जसं. आता ह्या मोटरला जोडणार आणि तिकडे ठेवणार. हा फुटबॉल आहे, ही पाईप आहे. आता जोडून घेतो. सर्व मित्रांनो, आता सगळ्या पाण्याचा पिटारा काढून ठेवला इकडे आणि मोटर फिटिंग केली. कारण की तो फुटबॉलचा जो समोर पुढचा वॉल आहे तो जरा त्या पाईपचा मोठा आहे आणि मोटर छोटी असल्यामुळे तिचा वॉल पुढचा छोटा आहे. हा पहिलावाला वॉल आहे. आता जोडून झालेला आहे, आता ठेवतो आणि चालू करून बघतो. तर मित्रांनो, आपण फायनली मोटर जोडलेली आहे आणि चालू केलेलं आहे. पाणी आलं. आता विटांना पाणी 2 दिवस नव्हतं. 1 दिवस पाऊस पडलेला, पण काल पाणी नव्हतं. तर एकदम विटा जास्त पाणी पित आहेत, एकदम सुकलेले आहेत त्याच्यामुळं. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 12 आणि हलका हलका पाऊस येतो. एकदम झिरमिट झिरमिट बोलतात आमच्याकडे यासाठी याला, या पावसाच्या पावसाला. आपलं भात बघा, आता जवळपास काढायला येईल. पिवळं थोडंसं पडत चाललेलं आहे, पूर्ण भरलेलं आहे. आणि
सर्व विटांना पाणी दिलं, ज्या पुढच्या आहेत आणि मागच्या दोन्ही साईडच्या ज्या विटा आहेत शेडच्या, त्या सर्व विटांना पाणी वगैरे दिलं. तेव्हा बा याच्यामध्येच 12 वाजले आपल्या, आणि आता घरी चाललेलो आहे शेडवरून. घरी जाऊन आता जेवण वगैरे करूया आणि पुन्हा मग कागद वगैरे घेऊन पुन्हा शेडवरती येऊया. तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 3:15 आणि भरपूर जोराचा पाऊस झालेला आहे. बघा, सगळ्या दारातून पाणी पाणी झालेलं आहे, सर्व वरतून वाहून येत आहे. आणि वरतून बघा, सर्व धुकं पडलेलं आहे. वरचं काहीच दिसत नाही ना, पवनचक्की पण दिसत नाही, अर्धीच दिसते. सगळं पाणी पाणी झालं आहे. हे बघा, मला आता ॲक्च्युअलमध्ये तो बागचा जो मी कागद, एक प्लास्टिकचा कागद होता, तो मला घेऊन जायचा होता ह्याच्यासाठी, आपला हायड्रोपोनिकचा जो स्ट्रक्चर आहे त्याला झाकण्यासाठी. तेवढ्यात पाऊसच पडायला लागला एकदम जोरदार, त्यामुळे थांबलो. पाऊस भरपूर पडला आहे बघा, आता कॅन्सल झालेलं आहे तिकडे जायचं, कारण की आता ताडपत्री पण भिजली असेल ती. हे बघा, सगळं पाणी पाणी झालंय दारामध्ये. बदक वगैरे बघा, लगेच डबक्यात पाणी जमा झाले, बदक पोहायला लागले. हे बघा, सगळं पाणी पाणी झाले. मित्रांनो, आता वाजलेले 4:30, बाहेर पाऊस बंद झालेला आहे मगाशी. आणि वरच्या रूम मध्ये आलो आणि थोडस रील्स वगैरे स्क्रॉल करत होतो, बघत होता. आणि हे बघा, दोन्ही पण मांजर मांडी येऊन कधी झोपली काही समजलंच नाही. रील्स बघता बघता, खेळता खेळता अचानक मांडीवर झोपून गेलीत. तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 6 आणि जसं बाहेर आलो तर दोन्ही मांजरीची पिल्लं पण माझ्यासोबत बाहेर आलेली ती बघा. मस्तपैकी आता आळस देत आहेत कम्प्लीट. मला वाटतंय 2 तास झोपले मांडीवरती. आणि आजचं वातावरण बघा मित्रांनो, एकदम पाऊस झाला त्याच्यामुळे असं एकदम थंड वातावरण झालेलं आहे. सर्व गारवा पसरलेलं आहे वातावरणामध्ये. तिकडे अजून पाऊस चालू आहे त्या साईडला, इकडे बंद झालेलं आहे आणि त्या साईडला पाऊस अजून चालू आहे. तर मित्रांनो, आत्ता फायनली 6 वाजलेले आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो बस एवढंच. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.